कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच पात्रांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. नुकताच या मालिकेतील एका महत्वपूर्ण कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कलाकाराला आपल्या आयुष्यातील एका मौल्यवान व्यक्तीला गमवावं लागलंय. तर हा कलाकार आहे मालिकेत तुषार देसाईची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे. नुकतंच काही दिवसांपूर्वी देवदत्त यांचे वडील गजानन नागे यांचं दुःखद निधन झालं. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. देवदत्त नागे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांचा फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. वडिलांच्या अशा अचानक जाण्याने देवदत्त आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या दुःखातून सावरायला नागे परिवाराला बळ मिळो हीच सदिच्छा. तसेच त्यांच्या वडिलांना आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.